लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे संगीताला नेमून अद्वैतने ज्या वेळेला पेपर दिलेले असतात त्यावेळेला अद्वैत संगीताला सांगतो, हे तुमच्याच मुलीचे पैसे आहेत आणि हे फक्त अर्धेच पैसे आहेत, हे पैसे तुमच्या मुलीचे ॲडव्हर्टिजमेंटचे आहेत, अजून पैसे येणार आहेत आणि त्या सगळ्यामधून तुमच्या घराचे पूर्णपणे हप्ते जातील आणि तुमचं दुकानसुद्धा नव्याने चालू करता येईल. यावरती आता मात्र कला म्हणते, हे ॲडव्हर्टिजमेंटचे पैसे, मग बाकीचे पैसे कसले? यावरती अद्वैत सांगतो, वेळ घेऊन पेडगावला जाऊ नको, आता तरी मान्य कर की तूच या सगळ्यामध्ये मला डिझाईन बनवून देत होतीस. श्रेया म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तूच होतीस. आता कलाला काहीही बोलण्यामध्ये पॉईंट वाटत नाही, कारण अद्वैतचा इतका चांगुलपणा तिच्या समोर आलेला असतो आणि त्यामुळे कला आता काहीच बोलत नाही. कला अद्वैतकडे पाहते आणि ती अद्वैतला म्हणते, हे तुला आधीच कळलं होतं तर तू मला बोलला नाहीस कधी. अद्वैत म्हणतो, तुला बोलून उपयोग काय, तुला किती वेळा सांगितलं, किती वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण तू तुझंच घोडं पुढे दामटत बसलीस आगाऊ. यावरती अद्वैतला आता कला म्हणते, अति आगाऊ, मग संगीता उरटते आणि काय, जावय बापूंना असं काय बोलतेस तू. यावरती अद्वैत म्हणतो, अशीच ही उलटसुलट मला बोलत असते. त्यावरती कला म्हणते, मी उलटसुलट बोलते आणि हा काय बोलतो ह्याला विचार, असं म्हणत कला पण चिडलेली असते. मग मात्र संगीता म्हणते, जावे बापू, आज तुमच्यामुळे माझं घर हे विकण्यापासून किंवा माझं घर निलाम होण्यापासून वाचलेलं आहे. यावरती अद्वैत म्हणतो, नाही, तू माझ्यामुळे नाही तर तुमच्या मुलीमुळे. तुमच्या मुलीमध्ये इतकं कॅपॅसिटी आहे की तिने तुमचं घर वाचवलेलं आहे. हे सगळे तिचे पैसे आहेत आणि मी तिचा चेक तुम्हाला देतोय, माझा नाही. यावरती संगीता म्हणते, माझी कला पहिल्यापासूनच होणार आहे आणि माझ्या कलाने या घराला बांधून ठेवले. माझ्या 3 पोरी, पण मला 3 पोरींपेक्षा जास्त भिस्त माझी कलावरती आहे, कारण या घरावरती काहीही हे आलं तरी या 2 पोरींपेक्षा माझी कला पुढे असते. पण जो माणूस स्वतः सगळ्या जबाबदाऱ्या घेतो ना, त्याच्या मनाला यातना पण खूप होतात, तशी माझी कला आहे. बिचारी काही बोलून नाही दाखवत, पण तिच्या मनाला खूप यातना होतात, असं म्हणत आता आपल्या कलाचे गोडवे संगीता गात असते. अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि हिला आणि यातना असं म्हणत तो रागारागात तिला लुक देतो. त्यानंतर अद्वैत म्हणतो, ठीक आहे, मी गाडीत तुझी वाट पाहतोय, तू ये मागून, असं म्हणत तो कारमध्ये बसतो आणि कलाला यायला सांगतो. कला आईला सांगते, तू काळजी करू नकोस, तू एक काम कर, हा चेक दे आणि आता घराचं काम कर किंवा घर सोडवून घे, किती अजून पैसे बाकी राहतात ते मला कळव आणि त्यानंतर आपण जगदंबा स्टोअर सुद्धा सुरू करायचं आहे. आणि काजू, तुला कोणत्याही प्रकारची नोकरी करायची गरज नाहीये, तू तुझ्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट कर, अभ्यास कर आणि त्यानंतर मग काय नोकरी करायची ती तुझ्या शिक्षणाप्रमाणे कर. अशी कॅफेमध्ये नोकरी करून पैसे कमवण्याची तुला गरज नाही, मी महिन्याच्या महिन्या त्याला पैसे पाठवेन, असं म्हणत कला आता आईचा निरोप घेते आणि तिकडून बाहेर पडते. आता अद्वैत कलाला घेऊन घरी येतो. घरी आल्यावरती आबांना आणि रजनीला समजलेलं असतं की अद्वैत हा कलाच्या माहेरी गेलाय. मग रजनी म्हणते, काय रे अद्वैत, म्हणजे तुझ्या हल्ली खऱ्यांच्या घरच्या फेऱ्या जरा जास्तच वाढलेल्या दिसत आहेत. यावरती अद्वैत म्हणतो, नाही ग काकी, म्हणजे त्यांचं घराची निलामी काढलेली आहे, म्हणजे ह्या नैनाचं लग्न करण्यासाठी आईने खूप पैसेचं कर्ज काढलं होतं, पण ह्या नैनाने सगळ्यावरती पाणी फिरवलं, मग ते आता कर्ज डोक्यावरती असल्यामुळे घराचे हप्ते थकले होते आणि घराचे हप्ते थकल्यामुळे ते लोक घर निलामीत काढत होते, तर त्यांचे घराचे हप्त्याचे मी चेक देऊन गेलो. यावरती रजनी म्हणते, हे तर तू चांगलं केलंस. आबा म्हणतात, खरंच अद्वैत, तू इतकं चांगलं काम केलंस पण मला बोलला पण नाहीस आणि आपल्या पेढीतलाच चेक दिलास ना. यावरती अद्वैत म्हणतो, हो आबा, मी आपल्या पेढीतलाच चेक दिलेला आहे, 10 लाखाचा चेक दिलेला आहे. आणि असं म्हणत असताना तिकडे आता इकडे सरोज नसते, सरोज हे ऐकायला नसते आणि त्याच वेळेला सरोजचे कान भरण्यासाठी रोहिणी निघून जाते. त्यावेळेला अद्वैत म्हणतो, आबा, मी पेढीतून चेक दिलाय खरा, पण हा चेक ना आपल्या पेढीतला दिला असला तरी तो आपल्याला स्वामीनाथन यांनी दिलेला आहे. जे मॉडेलिंगचं काम केलं ना खरेने, त्या खरेचा तो चेक होता, तिच्या मॉडेलिंगचे ते पैसे होते आणि त्यासोबत त्यांनी माझे पण दिले होते, पण तो पूर्ण चेक मी खऱ्यांना देऊन टाकला, असं म्हटलं. ते आबा म्हणतात, अद्वैत, एक नंबर काम केलंस, म्हणजे त्यांना मिंध पण नाही केलंस तू जावयाकडून पैसे घेऊन आणि आता तू स्वतःचं कर्तव्य पण केलंस. अद्वैत, मला तुझा खूप अभिमान वाटतो. यावरती अद्वैत म्हणतो, याच्यामधून घराचं कर्ज निघणार नाहीये, अजून मला त्यांना पैसे द्यावे लागतील आणि ते पैसे देणार आहे मी हिच्या डिझाईनचे चेक म्हणून. आबा म्हणतात, कसली डिझाईन, काय डिझाईन? मग अद्वैत म्हणतो, आबा,
ही तुम्हाला वाटते ना तुमची नाचून खूप खरं बोलते, अण्णा हिचं खरे आहे, ही खूप खोटारडी आहे हो आबा. म्हणजे हिने आत्तापर्यंत आपल्या पेढीवरती 3 असाइनमेंटमध्ये 3 बॅचेसमध्ये डिझाईन बनवून दिल्या, पण त्या डिझाईन श्रेया या नावाने दिल्या. सानिकाची मैत्रीण दुसरी तिसरी कुणी नसून हीच मैत्रीण आहे, पण ही आपल्याला या सगळ्यामध्ये अडवते, आपल्या सगळ्यांना भुलवते आणि आपल्या सगळ्यांशी खोटं बोलते आहे. आबा म्हणतात, काय बोलतोयस तू अद्वैत? अद्वैत म्हणतो, हो आबा मी खरं तेच बोलतोय. आता मात्र आबा म्हणतात, काय ग खरं आहे का हे पोरी? कला म्हणते, हो आबा, पण पहिल्या वेळेला ज्या वेळेला मी डिझाईन दिला ना, तेव्हा खरं तर मी कशासाठी हे केलं होतं माहिती आहे का? कारण आपल्याकडे डिझाईन नव्हत्या आणि आपल्याला स्वामीनाथन त्यांची ऑर्डर कॅन्सल करणार होते, म्हणून सहज डिझाईन दिल्या आणि त्या आवडल्या. त्यानंतर मी विचार केला की या डिझाईनचे जे पैसे आपण बाहेरच्या लोकांना देतो तेच पैसे जर का मला मिळाले तर मी माझ्या आईचं घर सोडवू शकेन, म्हणून पुढच्या ज्या 2 केल्या ना ते मी या कारणासाठी केल्या, पण पहिलं जे काम केलं ते फक्त आणि फक्त चांदेकरांच्या पेढी वाचवण्यासाठी मी केलं. असं म्हणत कला जे खरं आहे तेच खरं आता समोर आणते आणि तेच खरं सांगण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत आबा म्हणतात, हे तर चांगलंच झालं, पण सरोजने अर्धवट माहिती ऐकलेली असते. सरोजने ऐकलेलं असतं की अद्वैतने हिला पेढीवरून चेक दिला. मग सरोज कलाला अडवत, कलाला अडवून ती म्हणते, काय ग एरवी तर खूप स्वाभिमानाच्या गोष्टी करतेस, या घरातले सोन्या मोत्याचे हिऱ्याचे दागिने घालत नाहीस, फडतूस तुझे मोत्याचे दागिने घालतेस, या घरातून दिलेल्या भरजरी साड्या नेसत नाहीस, फडतूस तुझ्या साड्या नेसतेस, तेव्हा मोठं सांगतेस की स्वाभिमान माझ्या माहेरचं हे जपणार आणि ते जपणार. मग आज माहेरचं घर वाचवायला तुला याच घरची मदत घ्यायला लागली ना, पेढीवरचा चेक घेताना तुला काहीच नाही वाटलं? आता कला काही बोलण्याचा प्रयत्न करणार, पण सरोजची गाडी काही थांबत नसते. सरोज म्हणते, मोठ्या मोठ्या गप्पा मारून तू इकडे बाकी सगळ्यांना भुलवू शकत असशील, बाकी सगळ्यांना गुंडाळू शकत असशील, पण या घरामध्ये तू आलेसच मुळात या कारणासाठी, चांदेकरांची पैसा प्रॉपर्टी ऐश्वर बघून, चांदेकरांच्या एवढ्या पेढ्या बघून, चांदेकरांच्या सगळं लुटायलाच तू आलेस. यावरती कला म्हणते, सरोज मॅडम आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावरती इतकी आगपकड केलीत, आत्तापर्यंत चारित्र्यावरती पण माझ्या शेंतुडे उडवलेत, तरी सुद्धा मी तुम्हाला काही बोलले नाही, आज माझ्या माहेरवरती तुम्ही आलात, माझ्या माहेरच्या बद्दल मी एक शब्द ऐकून घेणार नाही, कारण माझी माहेरचे कधीच कोणाची मिंधेगिरी करतील असं मी वागणार नाहीये, तुम्ही नीट ऐकून तरी घ्या. यावरती सरोज म्हणते, माझ्याशी तोंड लढवतेस? बघतोस ना अद्वैत, तुझी बायको मला उलट सुलट बोलते. अद्वैत म्हणतो, आई तू ऐकून तरी घे, जे काही खरं आहे तेच ती तुला सांगते आहे, आता मात्र सर्वोच्च चिडते आणि आता तू बायकोची बाजू घेऊन मला बोलणार का? असं अद्वैतला बोलते. त्यावरती अद्वैत म्हणतो, नाही आई ऐक तरी. यावरती सरोज म्हणते, काय चुकीचं काय बोलले मी? ज्या वेळेला ही घरात आली त्यावेळेला आपल्याला प्रोग्रामला हिला दागिने दिले होते, हिला भरजरी साड्या दिल्या, तर अख्ख्या घरासमोर, अख्ख्या इतक्या कोल्हापुरातली लोकांसमोर हिने काय केलं? हिने सगळ्यांच्या समोर त्या साड्या नाकारल्या आणि साधी साडी नेसली, मोत्यांचे दागिने घालून आली, लोक चर्चा करायला लागली, आणि आत्ता मग आता चेक कसा घेतला? यावरती आता मात्र सरोज म्हणते, हिने हे सगळं करून तुला भुलवलंय, तुला कळतच नाहीये ही तुझ्याशी कसं वागते ते. हिने पैशासाठीच हे सगळं केलंय, इकडून लुटून माहेरी धन करायची एवढंच हिला माहिती. मग मात्र सरोजला आता कला चिडते आणि सरोज मॅडम बास करा, माझ्या आईबद्दल एक शब्द मी ऐकणार नाही, आता तुम्ही एक शब्द बोललात तर? असं म्हणत कला चिडते. सरोज म्हणते, तर काय तर काय करशील तू? असं म्हणत सरोज तिच्या अंगावरती हात उचलते. सरोजने हात उचलल्यावरती मध्ये आता इकडे अद्वैत पडत. अद्वैत म्हणतो, आई बास कर, मगापासून मी तुला काहीच बोललो नाही, पण आता तुझं खूप अति झालेलं आहे, कुणाचं म्हणणं तू काही ऐकून घ्यायला तयारच नाहीयेस. अगं मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की या सगळ्यामध्ये तिची काही चूक नाहीये, हा चेक आपल्या इथला नाहीच आहे, तो चेक तिचाच आहे. तू इकडे ज्या वेळेला बँगलोरच्या प्रोजेक्टवरती गेली होतीस ना, त्यावेळेला इकडे मॉडेलिंगचं एक असाइनमेंट झालं, त्या मॉडेलिंगच्या असाइनमेंटमध्ये स्वामीनाथनला नैना काम करणार होती, पण नैना त्या वेळेला न आल्यामुळे स्वामीनाथननी आम्हाला दोघांना ती ऑफर दिली आणि आपल्या चांदेकरांची पेढी वाचवण्यासाठी ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होऊ नये म्हणून कलाने मॉडेलिंग केलं आणि त्याचाच तो चेक आहे, आणि अजून सुद्धा तिने आपल्या पेढीवरती डिझाईन दिले त्याचा चेक पेंडिंग आहे. असं म्हणत अद्वैत आपल्या आईचा हात धरतो आणि आता तिला चांगली समज देतो. यावरती कला म्हणते, सरोज मॅडम आज तुम्ही बोललात
ते मी ऐकून घेणार नाही, कारण माझ्या आई वडिलांच्या बद्दल एकही शब्द बोलायची, खरं तर आज मला कळले की तुमची लायकी नाही आहे, असं म्हणत कलाने डायरेक्ट सरोजची लायकी काढल्यामुळे सरोज खूप चिडते आणि अद्वैत तिला साथ देतोय म्हणून अधिकच तिची चिडचिड होत असते. आता या सगळ्यातून सरोज काय ॲक्शन घेणार, कलाविरुद्ध अजून काय कुरघोडी करणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.